हृदय सम्राट शूरवीर पृथ्वीराज चव्हाण यांचा नावाचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या दिग्दर्शकाचा चित्रपट पृथ्वीराज या चित्रपट नावाचा सुधारणा न केल्यास सदर चित्रपट देशात रिलीज होऊ देणार नाही असा गंभीर इशारा आज वाशिम येथे राजपूत कर्णी सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्यामसिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत घेऊन दिलेला आहे। जय मा भवानी। मी महाराष्ट्र कर्णी सेनाध्यक्ष श्यामसिंह ठाकूर आपणास या मंचाद्वारे या मीडियाद्वारे सरळ सरळ त्या यशराज फिल्म दिग्दर्शक आणि चंद्रशेखर द्विवेदी यांना स्पष्टपणे चेतावणी देतो। त्यांना जर पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज नामक फक्त नाव त्यांनी दिलेलं आहे पृथ्वीराज म्हणून, जो की अंतिम हिंदू सम्राट होता, त्याला सम्मानजनक नाव देणे फार गरजेचं आहे कारण की ते हिंदूची एक आस्था आहे। पण असं कदापि होत नाही आहे। आम्ही जे ट्रेलर बघितलं त्या ट्रेलरमध्ये फक्त आणि फक्त पृथ्वीराज नाम दिसत आहे, तर पृथ्वीराज नाम हे एकेरी उल्लेख होत आहे। जर एकेरी उल्लेख होत आहे तर त्या पिक्चरमध्ये किती वेगळं दाखवलं जात आहे हे आम्हाला तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे। अगर जर हे पिक्चर जर रिलीज होत आहे, हे जर पिक्चर ते लावत असतील, तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये कुठेही पिक्चर लागू देणार नाही। तसेच आम्ही सांगू इच्छितो तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून की माननीय श्री शिरसंस्थापक लोकेंद्र सिंहजी कालवे साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष मैपालचे मकराणा साहेब यांच्या निर्देशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण हिंदू सर्व एकत्र आलेला आहे आणि अशा महान राजाचा इतिहास तोडून जर तुम्ही इतिहासाची छेडणी करत असाल ते आम्ही कदापि सहन करणार नाही। आणि मी या मंचाच्या माध्यमातून अजून एक सांगू इच्छितो, यावेळेस मागच्या वेळेस जेव्हा राणी पद्मावती पिक्चर होता त्यावेळेसही तुम्ही अशाच प्रकारे क्षत्रियांच्या मनोबल क्षत्रियांच्या भावना दुखवल्या गेल्या, यानंतर आम्ही कदापि हे सहन करणार नाही। आणि या मंचाच्या द्वारे परत आम्ही एकदा हे सांगू इच्छितो की पद्मावती पिक्चरच्या वेळेसही आमच्या युवांना बऱ्याच युवांना फार त्रास झालेला आहे, भरपूरचा त्रास झालेला आहे। त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरलो होतो पण यावेळेस सुरुवातीला आम्ही संविधानाचा उपयोग करू, कायद्याच्या चौकटीत बसून आम्ही पिक्चर लागू देणार नाही। आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर पिक्चर लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरू, याचे परिणाम राज्य सरकार केंद्र सरकारला भोगावे लागेल। ही कर्णी सेनाची तुमच्या प्रचार माध्यमातून सरळ सरळ चेतावणी देतो मी। मी श्यामसिंह ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश कर्णी सेना अध्यक्ष। यशराज बॅनरच्या माध्यमातून एक मूव्ही रिलीज होणार आहे, त्या मूव्हीमध्ये सम्राट असा नामोल्लेख न करता एकेरी नामोल्लेख पृथ्वीराज चव्हाण यांचा करण्यात आलेला आहे। आणि अशा प्रकारचं जे कृत्य यशराज बॅनरच्या माध्यमातून झालेलं आहे, याच्यामध्ये प्रामुख्याने बऱ्याच आपल्या हिंदुस्थानमधील हिंदू भाविकांचं हिंदू समुदायाचं एक भावना दुखवण्याचं काम यशराज बॅनरच्या माध्यमातून झालेलं आहे। सर्वप्रथम आम्ही आजच्या या प्रेसमध्ये हे सांगू इच्छितो की यशराज बॅनरने हा जो विषय केलेला आहे याचा तर आम्ही सर्वप्रथम पहिल्यांदा निषेध नोंदवितो की त्यांनी आमच्या भावना दुखवल्या। हिंदूंचा एक मोठा सम्राट आणि त्याचा तुम्ही एकरी नामोल्लेख करता ही अत्यंत चुकीची बाब आहे, हे पहिल्यांदा तुमच्या डोक्यात आलं यायला पाहिजे होतं। आणि येत्या काही दिवसांमध्ये जर हा मूव्ही तसाच रिलीज झाला, हा पिक्चर तसाच रिलीज करण्यात आला, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन आम्ही आमच्या वतीनं करण्यात येईल।